त्या स्वरा फुलासुद्धा तेच करतील. काही काही वेळ घरांचा पण मुलतील सरळ ठरवायचा. संताजी धनाजी यांच्याबद्दलची चिंता आणि त्यांच्या घोड्याची चिंता कुणाला लागत असेल, आज त्याच्या भक्ताची चिंता राज्यकर्त्यांना आम्हा लोकांच्याबद्दल वाचल्यांच्याबरोबरच अशा प्रकारची विधानं त्यांनी बोलत आहोत. आम्ही काम करत राहणार, आम्ही लोकांची बांधिलकी ठेवणार. आज मोदी साहेब या ठिकाणी येत आहेत, तुम्ही उद्या साहेब त्यांचं भाषण वाचा. 16% मी सांगतो की त्यांनी माझ्यावर टीका केली असेल. परवा शिर्डीला गेले दर्शनासाठी आणि बाहेर भाषणात सांगितलं की शरद पवारांनी देशासाठी काय केलं. अरे वा, साईबाबाचं दर्शन घ्यायला आलं, ते दर्शन घ्या. उगीच त्याच्यात चुकीच्या गोष्टी बांधू नका. पण स्वभाव आहे त्या स्वभाव फुललासुद्धा तेच करतील. कार्यक्रम आहे घरांचा पण बोलतील शरद पवार. आणि त्याचं कारण आहे की काही लोकांना की पूर्वीच्या काळामध्ये जसं छत्रपतींच्या नंतर संताजी आणि धनाजी यांच्याबद्दलची चिंता आणि त्यांच्या घोड्याची चिंता कुणाला लागत असेल, आज त्याच्या भक्ताची चिंता राज्यकर्त्यांना आम्हा लोकांच्याबद्दल वाचल्यांच्याबरोबरच अशा प्रकारची विधानं ठिकठिकाणी करतात. ठीक आहे, त्यांनी बोलत आहोत, आम्ही काम करत राहणार, आम्ही लोकांची बांधिलकी ठेवणार. ग्रंथोत्सवासारख्या आमच्या ज्येष्ठ सरकारांनी जो आदर्श ठेवला त्या रस्त्याने आम्ही जाणार याच्याबद्दल कुठल्या प्रकारची शंका नाही. आणि त्या कामाला तुम्हा लोकांची मदत पाहिजे. सांगोला राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत तालुका आहे. इथल्या लोकांनी अनेक क्षेत्रामध्ये अतिशय काम केलं. एकेकाळी सांगोला म्हणल्याच्या नंतर मुंबईच्या बंदरात आम्ही जायचो आणि त्या मुंबईच्या डॉकमध्ये सांगोल्याचे लोक खूप काम करणारे असायचे. त्याच्यानंतर कधी काही मी केरळला गेलो, कोईमतूरला गेलो, तामिळनाडूमध्ये गेलो तर तिथं मला मराठी माणसं भेटायला यायची. मला आठवतं की मद्रासमध्ये त्या कोचीनमध्ये विमानातून मी खाली उतरलो. उतरल्याच्या नंतर बाहेर उभे राहिलेले लोक हे राम राम साहेब म्हणायचे. विचारायचं तू कुठून आला, सांगोल्यात आला, आठवडेवरून आला. त्यांनी सांगायचं आम्ही तिथनं आलो. कशासाठी आलो, सोनं गाळण्याच्यासाठी. सोनं गाळण्याच्यासाठी आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या दुष्काळी पक्षातले लोक अनेक ठिकाणी भेटतात आणि ही अवस्था तिथल्या लोकांची आहे. आणि ही सगळी संकट आहेत म्हणून त्या संकटावर मात करायची आणि सन्मानाने जगायची. हे सांगोला काय, आठवाडी काय, जत काय, कौठे महानकर काय, या सगळ्या दुष्काळी तालुक्याच्या जनतेची ही भावना आहे. आणि तेच काम तुम्ही अनेक वर्षाच्यापासून या ठिकाणी करताय, त्यामुळे तुमची एक समाजामध्ये इज्जत आहे. ते आहे दुष्काळ आहे पण त्या दुष्काळावर मात येईल. दुष्काळ आहे पण देशाची सगळ्यात चांगली डाळिंब इथे तयार होतात. देशात तयार होणारी डाळिंब इथे तयार होणारी डाळिंब देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातात, देशाच्या बाहेर जातात. आणि म्हणून इथला माणूस हा जिद्दी माणूस आहे, शिकायची आहे, स्वाभिमान आहे, लाचार नाही. एक वेळ उभाशी राहील पण लाचार कधी होणार नाही. आणि ही शिस्त आणि ही शिकवण ग्रंथोत्सवानी समाजाच्या सगळ्या घटकांना दिली आणि त्यामुळं आज सांगोला हे बदललेलं चित्र दिसतं.